नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला पंजाबी स्टाईल राजमा करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हे राजमा आहेत। हे मी रात्र पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते आणि सकाळी मीठ आणि थोडंसं 2 चिमूट खायचा सोडा घालून शिजवून घेतलेले आहेत। हे बघा, असे एकदम मऊसूत करून घ्यायचे। तर 4 ते 5 शिट्या द्यायच्या आणि मीडियम मंद गॅसवरती 5 मिनटं शिजवून घ्यायचे। मग ते असे छान मऊ होतात। 2 टोमॅटो आहेत, 1 चमचा जिरा, 1 कांदा मोठा बारीक चिरलेला आहे आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आहेत, 1/2 इंचा आलं आहे, तेल, कोथिंबीर, हिंग, मीठ आणि मसालेमध्ये हळद आहे 1/2 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर। तर चला सुरू करूया। प्रथम आपण टोमॅटो आणि आलं लसूणची प्युरी करून घेऊया। हे बघा, प्युरी तयार आहे। आता आपण भाजी फोडणीला घालूया। हे बघा, कढई गरम झाले, त्यामध्ये आपण तेल घालूया। त्यामध्ये ना आपण जिरं घालूया। जिरं चांगलं फुटलं की त्यात कांदा घालायचा। कांदा आपण चांगला पसरून घेऊया। आता हे बघा, कांदा चांगला परतलेला आहे, त्यामध्ये ना आपण ही जी पेस्ट केलेली ती घालूया आणि ही सुद्धा चांगली परतून घ्यायची। हे बघा, टोमॅटो चांगला परतत आलेला आहे, त्यामध्ये आपण ना थोडं हिंग, थोडी कोथिंबीर आणि हे जे मसाले आहेत ना ते सगळे घालूया आणि पुन्हा हे चांगले परतून घेऊया। आता हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतायचं। हे बघा, मसाला चांगला परतलेला आहे, बाजूने तेल पण सुटलेलं आहे। त्यामध्ये ना आपण आता हे राजमा घालूया आणि हे चांगले परतून घ्यायचे। आता आपण ना त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढायची। हे बघा, त्याची वाफ चांगली निघालेली आहे। हे मसाले आहेत ना त्यामध्ये चांगले मुरलेले आहेत। आता आपण त्यामध्ये ना गरम पाणी घालूया। आता हे 5 ते 7 मिनटं पुन्हा मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे। मीठ राहिलं घालायचं, ते मीठ घालूया। थोडं मी अगोदर घातलेलं म्हणून मी थोडंच घालते आणि आता 5 मिनटं शिजू द्या, बघूया झाले का। हे बघा, मस्त झालेली आहे भाजी। आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, तयार आहेत राजमा। तर टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।